या चित्रपटाच्या बाबतीत आणखीन एक तेजस्वी USP असा आहे की श्रीवसू नेने प्रोड्युसर्स धकधक घल माधुरी दीक्षित हिने प्रोड्यूस केलेल्या चित्रपटात आपण सगळे काम करतो. अर्थात एक मराठी कलावंत म्हणून ती आपल्याला सगळ्यांना जवळची आहेच, पण ते सुद्धा सेटवर कधी येऊन जाऊन होते, त्यांच्याशी तुमचा संवाद असायचा? सगळ्यांमध्ये हा प्रश्न मलाच का विचारतो. ओनली वन जी अजूनपर्यंत माधुरी दीक्षित साक्षात माधुरी दीक्षित यांना मी पाहिलेलं नाहीये. आय एम द ओनली वन आणि या सगळ्या लोकांमध्ये मुद्दामून विचारतो नेम झाला माहिती होता, मी सांगितलं म्हणजे नेम धरून हा प्रश्न माझ्याकडे. पण काय सागर, कसं म्हणजे भेट व्हायची, तुझी भेट झाली? मी आधी भेटलो नव्हतो. आता कसं वाटतं पण तुला नाही भेटली? नाही असू शकतं ना, पण तसा निरोप दिला गेलाय. नाही पण लवकर नाही नाही आय एम शुअर त्या हे इंटरव्ह्यूज बघणार आहेत आणि त्यांना कळेल की मला किती त्यांना भेटायची इच्छा आहे. त्यामुळे प्रीमियरसाठी नाही पण मला भेटण्यासाठी त्यांनी यावं. आता नाही धकधक गर्ल पर्यंत पोहोचण्यासाठी तुमची धकधक कायम असणार आहे.